मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ही उत्तम गायिका आहे याची प्रचिती बऱ्याच दिवसांपासून आपण सगळ्यांना आलेली आहे. कधी कार्यक्रमातून तर कधी चित्रपटामधून प्लेबॅक करणाऱ्या या गायिकेनं नुकताच परी हूं मैं या आगामी मराठी चित्रपटातील गाण्यासाठी स्वरसाज दिलाय. चांदणं बिलोरी कळ्या आकाशीच्या विझल्या, स्वप्नातल्या त्या पर्या पापण्यांना ओढून अनिजल्या. या अभिषेक खणकर यांच्या गीताला संगीत दिलंय समीर साप्तेसकर यांनी. अंगाईच्या धाटणीचं हे गीत अमृता फडणवीस यांनी आपल्या मधाळ स्वरांनी सजवलंय. परी हूं मैं या चित्रपटासाठी आम्ही खूप सुंदर भावुक असं गाणं म्हटलेलं आहे. समीर साप्तेसकर जींनी हे गाणं याला कंपोज केलेलं आहे आणि अभिषेक खणकर यांनी त्याला लिरिक्स दिलेले आहेत. तर खूपच सुंदर असं हे गाणं आहे आणि जेव्हा मी ऐकलं समीर साप्तेसकरजींनी मला हे गाणं ऐकवलं तेव्हाच मी ठरवलं की मी हे म्हणणार आहे आणि त्यांनी मला विचारलं तर मी लगेच हो म्हटलं आणि आज येऊन रेकॉर्डिंग केली. आई आणि मुलगी यांच्या प्रेमाची एक वेगळीच छटा दाखवणारं हे गाणं आहे असा विश्वास अमृता फडणवीस यांनी दर्शवला आहे. त्यांनी या अगोदर गायलेल्या गाण्यांप्रमाणेच याही नवीन गाण्याची बरीच चर्चा आहे. हे गाणं आपल्याला लवकरच ऐकायला मिळेल. पहिल्यांदा मी असं एक भावुक गाणं एकदम सॉफ्ट गाणं म्हटलेलं आहे. मला वाटतं समीर साप्तेसकरजींचं पण हे पहिलं खूप भावुक गाणं आहे कारण ते उडती गाणी खूप कंपोज करतात. तर मला फारच आनंद आहे की मी त्यांच्यासाठी हे गाणं म्हटलं. कला विश्वातील अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.